नमस्कार, मी राकेश ज्योतिबा पाडळे। सर्वप्रथम खिलार महाराष्ट्र शांचे आमचे बंधू आदरणीय सूरजदादा दिघे आपले या माळुंगे नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो। आणि मला आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात खिलारचं जे संवर्धन होतं त्याचं एक चित्रीकरण करण्याचं काम आणि खिलारला एक नवीन दिशा देण्याचं काम तुम्ही करता। मला अभिमान वाटतो की तुम्ही तुमच्यासारखे मित्र मला आहेत आणि तुमच्यासारख्या मित्रांच्या प्रेरणेमुळेच आज या ठिकाणी असला या जातीवंत वळू मला सांभाळायला मिळाला आणि त्याचं संगोपन करायला मला मिळालं आणि तो आज तुमच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रासमोर येतो आहे ह्याचा मला खरंच आनंद वाटतो आहे। हा आपल्याकडे दोन दाती काळा कपिला खिलारमध्ये वळू आहे। आत्ता हा जो वळू आहे हा आत्ता महाराष्ट्रामध्ये दोन दातीच्या मापाने सर्वात मोठा बैल आहे आपल्याकडे। आणि हा बैल ॲक्च्युली मला दाखवतो हो, बरेच लोकांना की कन्फ्युजन होतं की नाही बाबा हा गोरा चार दाती किंवा साई दाती असेल, पण मी तुमच्या सर्व एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवू शकतो हा आत्ता दोन दाती आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याची अजून एक मुठभर हाईट वाढल्यानंतर याला अजून शोभा येईल। आज काळी कपिला ह्या गायीला कामधेनू म्हणून संबोधलं जातं। आज खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्रातल्या नामशेष होणाऱ्या जाती आहेत आणि ह्यांचं एक शास्त्रीय दृष्ट्या आणि विज्ञानाच्या दृष्टीने फार मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे। कॅन्सरसारखे आजार ह्या गायीच्या पंचगव्याच्यापासून बनवलेल्या पदार्थापासून पूर्णपणे बरा होतो असं या ठिकाणी शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे। आज आपल्याला त्याची पूर्ण प्रचिती नाही आहे, पण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातले बाहेर देशातले जे शास्त्रज्ञ ते सांगतात की कपिला गायीमध्ये सुवर्णकेतू नाडी आणि सुवर्णक्षण खेचून घेण्याची क्षमता जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे ते सगळं आपल्या दुधामध्ये उतरतं आणि ते आरोग्यदायी दूध आपल्याला मिळतं आणि त्याच्यापासून येणारे पंचगव्यापासून निश्चितच आपल्या आरोग्याला चांगला असा फायदा या ठिकाणी होतो। म्हणजे त्याला शास्त्रीय पण कारण भरपूर आहेत। या आपल्या ज्या हिंदू धर्मातील रूढी परंपरा आहेत त्या परंपरामध्ये पंचगव्याचा वापर केला जातो आणि त्या वापर जो करतो त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट जे पंचगव्य आहे ते कपिलाचं आहे। आणि विज्ञानाच्या दृष्टीने सांगायचं जर गेलं तर खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे यांचं, कपिलाचं महत्त्व मोठ्या प्रमाणावर आहे। आणि आज असा हा बैल हा दोन दाती जो खोंडे हा माझ्या दावणीला आला आहे, त्यामुळे मला खूप निश्चितच आनंद होतो आहे। अशी वस्तू प्रत्येकाच्या दावणीला येत नाही। आता बऱ्याच नातेवाईकांचा मित्रमंडळींचा फोन येतो की बाबा आम्हाला ही गायी नैसर्गिकप्रमाणे नैसर्गिकरित्या रेतन करायचं आहे, पण काय होतं आहे हा बैल गायी लावताना खूप ॲग्रेसिव्ह आहे, हा खूप मारतो आणि तो मारल्यानंतर तो एक 5-6 दिवस खाणं पिणं फार कमी करतो, जेथे चिडचिड होते आणि सांभाळ मी करत असल्यामुळे हा दुसऱ्या माणसाला जवळ येऊन देत नाही तिथे, त्यामुळं काय होतं गायी लावल्यानंतर त्याची चिडचिड फार होते। तर लवकरच ज्यांना कुणाला कपिलाची इच्छा आहे, ज्यांच्या दारात प्रत्येकाची इच्छा आहे की आपल्या दारात एक कपिला सुंदर असावी आणि कपिला एक स्वस्तामध्ये आपल्याला तयार व्हावी, तर आपण या ठिकाणी एक थोड्याच दिवसामध्ये याचं सीमन सर्व कपिलाचे इच्छुक आहेत त्या सर्वांना आपण देणार आहोत आणि या ठिकाणी अतिशय माफक दरामध्ये आपण याचं जे सीमन आहे ते आपण सर्वात महाराष्ट्रात सर्व महाराष्ट्राला देणार आहे। माझं नाव राकेश ज्योतिबा पाडळे, राहणार म्हाळुंगे तालुका मुळशी जिल्हा पुणे, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी जवळ असलेलं आमचं गाव अतिशय झपाट्याने वेगाने गावाचं आमच्या शहरीकरण झालेलं आहे। आणि आता या ठिकाणी हा 700 एकर जे 1000 एकरची ही जागा आहे म्हाळुंगे मान हायटेक सिटी म्हणून आमच्या गावाला पुण्यातली सगळ्यात मोठी हायटेक सिटी म्हणून आमच्या गावाला नाव मिळालेलं आहे। आणि ह्या हायटेक सिटीमध्ये अशा ठिकाणी ही जनावरं सांभाळणं अशा वस्तू पैदा करणं हे आम्ही निश्चितच कितीही मोठी सिटी झाली तरी आमच्या आरोग्याच्या दृष्टीने संस्कृतीच्या दृष्टीने ह्यांच्यात कधी अंतर पडून देणार नाही। आमच्याकडे कितीही मोठं जंगल झालं काँक्रीटचं, अजून तर आमच्या गावाला शहरीकरणाची आत्ता कुठे सुरुवात झाली आहे, आमच्या गावाला सुरुवात झालेली असताना कितीही जरी आम्हाला जागा कमी पडल्या किंवा चाऱ्याची जर आम्हाला इथं करता आला नाही, चारा तयार करता आला नाही, चारा विकत आणून घालून आम्ही या ठिकाणी खिलारचं संगोपन करणार। आणि खिलार ही महाराष्ट्राची शांत निश्चितच आहे, पण अख्ख्या भारतामध्ये खिलारची मागणीही मोठ्या प्रमाणावर आहे। खिलारचं दूध हे सगळ्या गायींपेक्षा अतिशय, म्हणजे जर तुम्हाला सांगायचं जर झालं तर गीर असेल, साईवाल असेल, थारपारकर असेल, ह्या सगळ्या गायींपेक्षा देशी गायींपेक्षा खिलारचं दूध हे आयुर्वेदाच्या दृष्टीने 100% चांगलं आहे आणि ते सर्वांना मिळू शकत नाही, कारण खिलारचं दूध हे खूप कमी प्रमाणात असतं। त्यासाठी सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे कुणावर अपेक्षा न ठेवता आपण सर्वांनी एक खिलार गाय सांभाळली पाहिजे। माझा नंबर 91-30-44-44-04, आपल्याला कुणाला काही जर शंका असतील तर निश्चितच कॉल करा, पण आपल्या सर्वांना ह्या
किलर महाराष्ट्र यांच्या माध्यमातून सांगतो की कृपया हा बैल मारतो, आम्ही सीमनची लवकरात लवकर व्यवस्था करीत आहे, कुणी नातेवाईकांनी आणि मित्रपरिवारांनी समजून घ्या। आणि आत्ताच्या घडीत आज आजूबाजूला खूप मोठे प्राण्यांवरती आजार उद्भवलेले आहेत, त्यामुळे सुद्धा मी हा बैल गायवर सोडत नाही। थोड़े दिवस तुम्ही थांबा, लवकरात लवकर मी आपल्या सर्वांना सीमन उपलब्ध करून देण्याचं प्रयत्न करीन। किलारची आवड आमच्या घराला पहिल्यापासूनच होती, वडिलांना गायींची आवड मोठ्या प्रमाणात होती, आजोबांना देखील जनावरांची आवड होती, आणि मोठा चुलत्याला पण आणि दोन नंबरच्या चुलत्याला तीन नंबर सगळे आम्ही पाच चुलते आहोत, माझ्या वडिलांना पाच भाऊ आहेत, सर्वांना गायींची मोठ्या प्रमाणावर आवड होती। आमच्या घरी आजपर्यंत ताग आहेत, आज जर्सी गाई आपल्या तिथं आज कधीच नव्हती, कायम आपल्या तिथं गावरान नाही तर खिलार गाई राहिलेली आहे, आणि त्यांच्या प्रेरणेतूनच आज या ठिकाणी असला वळू आमच्या घराला लाभला आणि घराचं नाव त्या ठिकाणी उज्ज्वल झालं। आईला पण आणि बहिणीला पण या ठिकाणी जनावरांची फार आवड, आई आमच्या मामाच्या तिकडे चलोरी गाव आहे आणि त्या काळजेवाडीमध्ये आमची काळजेवाडीची आमची आई आहे, तर तिथं मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यती भरायच्या पूर्वी, आत्ता बैलगाडा शर्यती बंद आहे, मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यती भरायच्या, त्यामुळं आईला तर लहानपणापासूनच निश्चितच बैलगाड्याविषयी पूर्णतः माहिती आहे आणि जनावरांविषयी पूर्ण माहिती आहे आणि त्यामुळं तिला ह्या क्षेत्रात फार आवड आहे। आणि आज पण सकाळची ही पाच सहा जनावरं आहेत आपली सकाळची, आई सकाळी नित्यनेमाने येते, सर्व गोठा स्वच्छ करून जाते आणि तिथीच्या कामाला जाते, पण सकाळी आई 9 वाजेपर्यंत गोठ्यावरतीच असते आणि वडील सगळं खाण्याचं आणून त्यांची सोय वडील करतात, खुराक असेल त्या कडबा असेल कुठे असेल सगळं वडील या ठिकाणी पुरवतात, मी फक्त सांभाळ करण्याचं काम करतो, पण वडीलही म्हणतात आणि आई म्हणती की आपल्या दारातून खिलार गाई कधी गेली नाही पाहिजे, त्यामुळं आज या ठिकाणी जनावरे आहेत। बैलगाडा शर्यतीविषयी जर सांगायचं जर झालं तर एकीकडे सांगितलं जातं की बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे, पण त्या बळीराजाच्या जिव्हाळ्याचा जो विषय आहे तो आजपर्यंत कुणीच मनावर घेतलेला नाही आहे,
नुसतं सांगायला सांगितलं जातं की बाबा कृषी दिन आला किंवा जागतिक शेतकरी दिन आला की सांगतात की बळीराजा बाबा जगाचा पोशिंदा आहे. पण आज त्या जगाच्या पोशिंद्याचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बैलगाडा शर्यती. इतक्या दिवसात जर जगाचा पोशिंदा तुम्ही म्हणता तर जगाच्या पोशिंद्याच्या जिव्हाळ्याचा विषय तुम्हाला का लक्षात आला नाही आणि का तुम्ही त्याच्यावरची शर्यत बंदी उठवत नाही? जर शर्यत बंदी उठली तर महाराष्ट्राला ह्या जर्सी गायींची गीर गायींची काही गरज नाही आणि या थारपारकर ज्या बाकी प्रांतातल्या गायी आहेत त्या गायींची महाराष्ट्राला गरज नाही आहे. ह्या जर खिलार जातीच्या 10 गायी संभळल्या तर त्यांना 5 कोंड झाली तर प्रत्येकी कोंड 1 लाख रुपयाला जातं. तर या जर्सीच्या दुधातून आणि गीर गायीच्या दुधातून एवढं शेतकऱ्याला उत्पन्न मिळत नाही. शिवाय त्यांना खादड पण जास्ती लागते आणि मेडिसिन त्यांना जास्त लागतं. खिलार गायी ही पावसामध्ये उन्हामध्ये तग धरणारी आणि दुष्काळग्रस्त भागामध्ये तग धरणारी गायी आहे. हे जर्सी ऑस्ट्रेलियन गीर गायांना हे सहन होत नाही. आणि आम्हाला जर तुम्हाला खरं सांगतो शेतकऱ्यांविषयी जर करवाळा असेल तर आम्हाला आहे ना तुम्ही जे अनुदान देता ना की बाबा गायी सांभाळा आणि जर्सी गायी घेऊन देतात त्यापेक्षा फक्त आम्हाला बैलगाडा शर्यत चालू करून द्या. येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या दरवाज्याला सोन्याचं तोरण असल्याशिवाय राहणार नाही. आज 16-16, 20-20 लाखाच्या बैलांचे खरेदी बैलगाडा मालक करतात. आज जर एखाद्या घरात जर 10 गायी असेल आणि त्या गायीमधला एक जर खोंड झाला आणि तो जर 10 लाखाला गेला तर त्या शेतकऱ्याला या जर्सी गायीच्या दुधाची गीर गायीच्या दुधाची गरज आहे का? खरंच आहे का? अजिबात गरज नाही. महाराष्ट्राला दूध धंदा जो आहे जर्सी गायीचा अजिबात परवडत नाही. त्यांचा खुराक झाला तर खिलारचं संगोपन हे प्रत्येक शेतकऱ्याला परवडतं कारण खिलार याला खाणं कमी लागतं. खिलारची रोगप्रतिकार शक्ती ही सर्व गायीपेक्षा उत्कृष्ट आहे आणि सगळ्यात जास्त जर उन्हामध्ये तग धरणारी गाय म्हणजे खिलार आहे. आज पालखीला संत तुकाराम महाराज असेल, ज्ञानोबाराय असेल, यांच्या पालखीला खिलार बैलांनाच का माने? आज एवढा घाटानी वरती जायचं, बैल कधी थकलीत वाट ऐकलं का तुम्ही? हा, आणि बैलांचं नाव बदनाम केलं जातं खिलार की बैल ॲग्रेसिव्ह आहे. आज एवढं इतक्या वर्ष पालखीला बैल आहेत पण एकादरी बैलांनी कधी कुठल्या माणसाला दगा फटका केला आहे का? आत्तापर्यंत तुम्ही ऐकलं का कधी की बाबा पालखीच्या बैल उसळला आणि 4-5 माणसांना वारकऱ्यांना धक्का लागला? एवढे सुज्ञ आणि चांगले खिलार बैल आहेत. बरेच लोक काय करतात की खिलार बैलाला चिडवतात, मारतात आणि मारतात म्हणतात. आज या बैलाला लहान मुलगा सुद्धा नेतो चारायला आणि तसा हा खूप ॲग्रेसिव्ह आहे पण मालकाला कधीही धक्का लावणार नाही. हे खिलारची शान आहे. बैलगाडा शर्यत लवकरात लवकर मायबाप सरकारने चालू करावी. तुम्ही एकीकडे सांगता की बाबा देशी गोवंश वाढवा, देशी गोवंश जपा, पण त्या देशी गोवंशमध्ये खिलार मोडत नाही का? एकीकडे सांगितलं जातं, मोठ्या उस्ताद सांगितलं जातं की गायी जपली पाहिजे, गायी वाढवली पाहिजे, त्याच्यामध्ये आमच्या महाराष्ट्राचे खिलार मोडत नाही का? हा, सर्वात उत्कृष्ट दूध हे खिलारचं आहे. मग आमच्या खिलारला मान्यता प्रत का नाही? तुम्ही लवकरात लवकर सरकारला पुनश्च एकदा आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जिव्हाळीचं एक विनंती आहे, मायबाप सरकार तुम्ही लवकरात लवकर शर्यत बंदी उठवा. येणाऱ्या काळात शर्यतीशिवाय पर्याय नाही राहणार आहे खिलार संगोपनाला. शर्यतीला बैल जर आले तरच खिलारचं संगोपन टिकेल, नाही तर खिलार संभाळणं खूप अवघड झालं आहे लोकांना. शहरी भागात खिलार संभाळणं खूप अवघड आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, सरकारमधील असेल सगळं, आणि मला तर असं वाटतंय की सगळ्या क्षेत्रातील लोकांनी बैलगाडा शर्यतीसाठी पुढे आलं पाहिजे. व्यावसायिक क्षेत्रातील असेल, क्रीडा क्षेत्रातील असेल, अभिनेते असेल, सर्वांनी जर एकजुटीने पाऊल उचललं, खरंच जर तुम्हाला शेतकऱ्यांविषयी जर कळवळा असेल तर सर्व क्षेत्रातील लोकांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन एक आंदोलन करून सरकारला मागणी घालावी की बाबा बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, आपण त्याच्यावर काहीतरी विचार करून निर्णय घ्यावा. धन्यवाद.
नमस्कार। आज पुणे शहरामध्ये भोवतालनी संपूर्ण काँक्रीटचं जंगल उभं राहत असताना सर्वांनाच त्या ठिकाणी गाई सांभाळणं शक्य नाही हे आम्ही जाणू शकतो, पण आपला एक विनंती आहे की आपल्या आजूबाजूला असणारे गोपालक असतील किंवा गवळी असतील त्यांना आपल्या पद्धतीने आपण एक गाई सांभाळायला लावू शकतो आणि त्याच्यातून जे मिळणारं दूध आहे ते आपण या ठिकाणी तुमच्यासाठी तुम्हाला तुम्ही घेऊ शकता। आणि निश्चितच कुत्री सांभाळण्यापेक्षा तुम्ही फ्लॅटमध्ये तुम्हाला कुत्री सांभाळलेली चालतात, कुत्र्यांबद्दल आमचा रोष नाही किंवा काही हे नाही, कुत्री पण एक चांगलंच आहे, पण कुत्र्यांपेक्षा तुम्ही गाई देखील सांभाळली पाहिजे। प्रत्येकाचा प्रॉब्लेम काय होतो की आम्ही फ्लॅटमध्ये राहतो आणि आम्ही गाई कशी सांभाळायची, आम्हाला इथे जागा नाही, तर आजूबाजूचे गवळे असतील गोठ्यावली लोक असतील त्यांना तुम्ही सहकार्य करा त्यांच्यापासून। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आहे ना सर्वांनी देशी गाईच्या दुधाची आणि त्याच्यातल्या त्याच्यात खिलार गाईच्या दुधाची मागणी करा, येणाऱ्या काळात खिलार वाढल्याशिवाय राहणार नाही। आणि आपल्या सर्वांना एक विनंती, आजूबाजूची भरपूर गावं आहेत, पुणे म्हणजे पूर्ण काँक्रीटने भरलेलं आहे पण ते सिटीमध्ये, आजूबाजूची भरपूर गावं आहेत, बऱ्याच ठिकाणी तुमच्या इच्छा पूर्ण होतील की तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला जर सांगितलं ही आमची गाई सांभाळा आमच्या नावाने, आम्हाला एक आमच्या संस्कृती परंपरा जपायची आहे, आमच्या धर्माची सेवा करायची आमची, तर तुम्ही सांगितल्यानंतर कुठलाही शेतकरी तुम्हाला नाही म्हणणार नाही, तुम्ही त्याची खानावळ देऊन त्या गाई आणून त्याला देऊ शकता आणि त्या पद्धतीने आपल्या संस्कृतीची परंपरेची आपण निगा राखू शकतो आणि एक जपू शकतो ती संस्कृती। परंतु आपल्या सर्वांना विनंती की त्याला पर्याय भरपूर आहेत, पण तुम्ही ते असं जर म्हटले की नाही बाबा गाई आम्हाला फ्लॅटमध्ये राहायला जमत नाही, आजूबाजूला फिरा, तुम्हाला जर खरंच जर गाईंविषयी तळमळा असेल तर आजूबाजूला फिरा आणि गाईंविषयी तुम्ही विचारा, लोक तुम्हाला नाही म्हणणार नाहीत। आणि आजूबाजूचे गवळी असेल शेतकरी असेल छोट्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा ना की या दोन गाई सांभाळा आणि तुमच्या दोन गाईसोबत आमच्या गाई सांभाळा, आम्ही तुम्हाला खानावळ देतो, हसत तुमचे शेतकरी गाई संपतील सांभाळतील, उद्या त्यांच्या पण घराचा उदरनिर्वाह तुमच्यामुळे होईल, तो एक आनंद तुम्हाला लाभेल आणि तुमच्या तुमच्याकडून धर्माचं पालन केलं जाईल, संस्कृती जपली जाईल, परंपरा जपली जाईल, हा एक आनंद तुम्हाला मिळेल। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्या गाईपासून मिळणारं देशी गाईचं तूप दूध सगळं पंचगव्य असेल ते तुम्हाला मिळेल आणि ते प्युअर असेल, मार्केटमध्ये तुम्ही किती पैसे द्या प्युअरिटी मिळत नाही, हे प्युअर असेल। तुम्ही आजूबाजूला कुठल्याही शेतकऱ्याकडे जर पुण्याभोवती जर गाई दिली, आज मुळशीपर्यंत भरपूर शेतकरी आहेत आणि कुठल्याही शेतकऱ्यांकडे तुम्ही जर गाई दिलीत तर निश्चितच एक महिन्यातून जर तुमची ट्रीप झाली तर एक चांगला पॉझिटिव्ह वारा तुमच्या मुलांच्या नशिबात मिळेल आणि येणाऱ्या काळात गाईपासून त्यांना आवड निर्माण होईल आणि त्या तुमच्या पुढच्या पिढीला गाईविषयी आवड निर्माण झाल्यानंतर ॲटोमॅटिक संस्कृती आणि परंपरा जपली जाईल आणि तुमची एक महिन्यातून एक ट्रीप होईल तुमची। इकडे तिकडे मॉलला तुमच्या बाहेर जाण्याला पैसे जातात त्याच्याबद्दल आमचा वाद नाही, पण हे झाले एक महिन्याभराने तुम्ही जर तिथं ट्रीप केली जिथं गाई दिली तिथं, तर तुमच्या मनाला पण शांती मिळेल, एक हक्क होईल तुमचा की नाही बाबा आम्ही इथं गाई सांभाळली आहे, त्यामुळं तुम्हाला तो आनंद मिळेल। आणि महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या पिढीला तुमच्यापासून गाई काय हे चित्रात पाहावं लागणार नाही, सातत्य त्याच्या मालकीची गाय असल्यामुळं त्याला येणाऱ्या काळात तुमची पुढची पिढी जी असेल ती सुद्धा कुठे ना कुठं गाई सांभाळण्यासाठी जागा निर्माण करेल आणि असं केल्यामुळे खरंच निश्चितप्रमाणे संस्कृती जपली जाईल आपली आणि खिलार महाराष्ट्राची शान अथांग राहील।
आज या कपिला खोंडाबद्दल जर माहिती सांगायची झाली तर अतिशय चांगल्या पद्धतीचं आपलं खोंड आहे। याची शिंगाचा आकार आहे हा एकदम व्यवस्थित आहे। ह्याला कुठलाही आकार आपण दिलेला नाही का, शिंग साळून घेतलेला नाही, नैसर्गिक पद्धतीने झालेले त्याचे शिंग आहेत। म्हणजे त्याचं प्रॅक्टिकल स्ट्रक्चर हे असंच आहे। ह्याचं तोंड जर पाहायला गेलं तर आपण भरपूर लांब आहे। खिलारचं जे प्युअर खिलारमध्ये कोसा खिलार गाजरी खिलारमध्ये जे असतं हे भरपूर लांब आहे तोंड त्याचं। ह्याची कानाची ठेवण एकदम मस्त आहे, कानाची ठेवण, आणि ह्याची पुढची छाती पण अरुंद आहे चांगली, छाती पण मस्त आहे त्याची। त्यानंतर जर सांगायचं झालं ह्याला पोळी कमी, म्हणजे प्युरिटी खिलारपेक्षा नाही पण कपिलामध्ये जी पाहिजे त्याप्रमाणे आहे। आणि त्याचं एक फाउंडेशन चांगलं मजबूत आहे, त्याचा वशिंडाचा आकार मस्त आहे। आणि त्यानंतर जर त्याचा चौक झाला मागचा, तो हनुमान चौक हनुमानासारखा चौक आहे त्याचा। शिपूट त्याची टासलांडी आहे, मागचे पाय त्याचे उंच आहे, त्याचं बेंबूट कमी आहे आणि त्याचं माप भरपूर मोठं आहे। दोन दातीच्या मानाने त्याचं माप भरपूर मोठं आहे। ही याची वैशिष्ट्य आहेत आणि ह्यामुळे याच्याकडे आकर्षित लोक होतात। या ठिकाणी गाई संभाळत असताना मित्रपरिवाराचं सहकार्य हे खूप मोठं मोलाचं असतं। आणि माझा मित्रपरिवार असं आहे की मला कायम सहकार्य करत आला आहे। आज इयत्ता 7वीमध्ये असतानापासून मी गाई सांभाळतो आहे। माझ्या मित्रपरिवाराने एवढं मला सहकार्य केलं आहे। आभी असेल बऱ्याच जणांची नावं आहे, आता सगळ्यांची नावं या ठिकाणी घेता येणार नाही आणि काही आले पण नाही। दादा असतील, दादांना पण आज कामामुळं जमलं नाही, दादांना फोन केला होता, पण सगळ्यांचं मला सहकार्य नेहमी लागतं। आज 10 वर्षापूर्वी सर गाई पाळणाऱ्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आणि आत्ता हा ब्रँड झालेला आहे। आणि ह्याचं श्रेय जर खिलारचं श्रेय जर ब्रँड करण्यामागं असेल तर सूरज दिघे आपलं या ठिकाणी खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे। आपण महाराष्ट्रातील जातीवंत खोंडांची मुलाखत महाराष्ट्राला करून दिलेली आहे आणि त्यामुळं एक मालकाला होणारा आनंद वेगळा आणि ती बैल पाहून दुसरी लोक प्रोत्साहित होतात तो आनंद तर फारच वेगळा। आज काय होतं, आपल्याकडे हा बैल आहे, आता माझे जे मित्रपरिवार आहे माझ्याकडे हा बैल बघून आज तुमच्या माध्यमातून ते बैल बघतील आणि त्यानंतर एक हा बैल नाही पण कुठली ना कुठली खिलार गाई नाही तर बैल सांभाळायची त्यांच्यात प्रेरणा निर्माण होते आणि त्याच्यामध्ये तुमचं सहकार्य खूप मोलाचं आहे। मला खरंच तुमचं कौतुक वाटतं की आजच्या ह्या कंडिशनमध्ये आज जनावरांकडे जर झालं तर माणसांना आहे ना आवड तर खूप कमी लोकांना आहे पण इग्नोर करणारी पण लोक मोठ्या प्रमाणात आहे। आज तुमच्यासारखी लोक आहेत म्हणून खिलार वाढतंय की प्रत्येक वेळेस असं नसतं की खायला घालणारा आणि शेण काढणाराच की गोपालक असतो आणि तो संवर्धन करत असतो, ते महाराष्ट्रापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्याचं काम देखील खूप मोठ्या प्रमाणावर असतं। आणि खरंच तुमचं कौतुक करतो, पुन्हा एकदा या ठिकाणी थांबतो, धन्यवाद।
2021 वर्षाचे कॅलेंडर पाहिजे असल्यास तुमचे नाव, गाव, संपूर्ण पत्ता, पिनकोड, फोन नंबर आणि दोन कॅलेंडरचे 130 रुपये दिलेल्या फोन नंबरवर गुगल पे किंवा फोन पेच्या माध्यमातून लगेच पाठवा आणि आजच आपले कॅलेंडर बुक करा. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय.